शिवशंकर बहुउद्देशीय संस्थेच्या वतीनं आयोजित कबड्डी स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ थाटात पार पडला. सोलापूर जिल्हा कबड्डी असोसिएशन आणि शिवशंकर बहुउद्देशीय संस्थेच्या वतीनं गवळी वस्ती भागात संतोष नरळे, गोवर्धन आणि गवळी वस्ती सहकारी गृहनिर्माण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत पवार यांनी जिल्हास्तरीय सराव स्पर्धा आयोजित केली होती. त्यातून निवड झालेले खेळाडू परभणी इथं होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये भाग घेणार आहेत. बक्षीस वितरण समारंभाला हनुमान पवार, राजेश मुगळे, लहू गायकवाड, महादेव गवळी, चंद्रकांत पवार यांची उपस्थिती होती. स्पर्धेत प्रथम पुरुष श्रीकृष्ण क्लब सोलापूर, द्वितीय सांगोला क्लब, प्रथम महिला सांगोला क्लब, द्वितीय महिला मरोळी माळशिरस यांना बक्षिसं मिळाली. शिवशंकर बहुउद्देशीय संस्था या संस्थेनं सोलापूर जिल्हा निवडणूक स्पर्धा घेतली आहे. बाहेरचे 64 संघ, एकूण 64 संघाने पुरुषाच्या भाग घेतलेला आहे. मुलींच्या 40 संघाने भाग घेतलेला आहे. इथं सोलापूर जिल्हा निवडणूक स्पर्धा आहे. त्यात सोलापूर जिल्ह्याचा संघ निवडला जातो. त्यासाठी पुरुषांचे 20 आणि महिलांचे 20 खेळाडू निवड केले जातात. त्यातून परत 12 खेळाडू निवडण्याची प्रक्रिया आहे. त्यासाठी आपण 3 सिलेक्टर महिलांना आणि पुरुषांना 3 सिलेक्टर नेमलेले. आपलं नाव सांगा. माझं नाव संतोष अजस्नवे. या स्पर्धेचं उद्घाटन सिने अभिनेता राजेश सागर, राजेश मुळजे यांच्या हस्ते झालेले. जुने कलाकार धुमाळ यांनी या स्पर्धेचं उद्घाटन केलेलं आहे. त्या स्पर्धेसाठी सदिच्छा भेट गणे चैतन्य रोपे, परत विनोद भोसले आणि सदिच्छा